दादा मला सांगा की आजचा दौरा कसा कसा असणार आहे, किती सभा होणार आणि कोणकोणत्या ठिकाणी जाऊन भेट देणार आहे? आज लातूर जिल्ह्यातल्याच कार्यक्रम आहेत, लातूर जिल्ह्यात आणि सगळ्या मराठा समाजाच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्यामध्ये शांततेचं आव्हान आज आम्ही करतोय आणि रोजच ते चालू आहे. त्यामुळं टेंबीपासून अभिवादन करून जावळे पाटलांचे तिथेही जाणार आहेत. निलंगा औसा असे बरेचसे आजचे संध्याकाळीपर्यंतचे कार्यक्रम आहेत. आज ते दरदेवच्या नियमाप्रमाणे सुरू राहणार. भुजबळांनी काल गंभीर टीका तुमच्यावर केली, आज जरांगे पाटील भाषणामधून त्यांना उत्तर देणार आहे. नाही नाही, त्याला काय उत्तर फेतर द्यायचं ते कोणचं धोरण दे, त्याला काय बरळ दे कुठं बी, त्याला किंमत देत नाहीत आम्ही. त्याला काय उत्तर द्यायचं नाही ना काय नाही, ते काय थोडा शहाणा माणूस असला म्हणजे उत्तर देता येतं. जे आता पूर्ण कायद्याच्या पदावर बसून कामातूनच गेलाय, त्यांनी लवकर गोळ्या सुरू करून घेतल्या म्हणजे बरं. दुसरं असं की दरेकर म्हणाले, रवींद्रेकर भाजपचे नेते आहेत, म्हणजे फडणवीस यांनी सुरुवातीला जी दिलगिरी व्यक्त केली होती लाठीच्या आधारे चूक होती म्हणजे त्यांनी दिलगिरी व्यक्त करून चूक केली असं म्हणायचं का त्यांना? अरे वा, मग तर चांगला मराठ्याचा नेता आहे, स्वतःला मराठा म्हणून घेऊन चांगलं बोलतो. मग तर आया बहिणीबद्दल चांगलं नियत आहे त्याची. देवेंद्र फडणवीसने सांगितलं का प्रवीण दरेकरला असं म्हण माझी चूक होती? बघ वातावरण शांत व्हावं. हा ना, म्हणजे चुकत झाली असंच म्हणताय ना, त्याची चूक झाली. चांगला मराठा म्हणून म्हणून घेतो, स्वतःला चांगली स्टेटमेंट करतो, बेस्ट माणूस लाभला मराठ्याला, खूप चांगला. तोंडावरून हात फिरायला की माणूस मिळाला मराठ्याला, खूप गुन्हे पोरग खूप गुन्हे निघालं. देवेंद्र फडणवीसने सांगितलं असं बोल म्हणून सध्या, कारण त्यो लोंडा का खोंडा कोण आहे त्यो बी एक वळवळ करतोय, आळी वळवळ केल्यासारखा. हे त्यांनी सुरू करायला लावलेत कारण हे त्यांच्या जवळचे आहेत ना. देवेंद्र फडणवीसच्या ताटात जेवतात असं मला माहिती आहे, हे ताटात जेवणारे असे बोलतात. बघूयात, आहे मराठा समाजाशीच तुमचा सामना आहे, बघू देवेंद्र फडणवीस साहेब बी किती मराठ्याच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत, बघूयात. मराठाही बघतोय, हाय शांत राहू द्या शांत. आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे, राहू द्या शांत, कशाला वातावरण ढवळीता नका. तुमच्या डोक्यातलं काही विषारी विचार असेल तर मराठ्यांच्या नेत्याच्या डोक्यात नका ओतू आणि त्यांच्या माध्यमातून नका मराठ्यात कलहलो. कारण देवेंद्र फडणवीसच्या ताटात जेवणारे लोक ते जर असे वक्तव्य करत असले चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. बराळा तुम्हाला काय बराळायचं, पुढं सामना मैदान सगळं सोबतच आहे. मराठवाड्यातील लोकांच्या काही नोंदी आवड, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवड आहेत, भुजबळांनी काल त्यांच्या सभेवर तुमची मिमिक्री केली, ती शोभनीय नाही असं वाटले आणि सरकारच्या मंत्र्याने असं वागू नये कारण महाराष्ट्राचा मणिपूर होईल. नाही आता त्याला कोणी सांगावं, त्याला अजितदादांनी सांगितलं, त्याला शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, ते काय आता त्याला स्वप्न पडतेत जातीयवादाचे, जातीय तेढे म्हणून निर्माण करण्याचे. परंतु मराठ्यांनी पक्क मनावर घेतलेलं आहे, यांनी किती जातीवाद केला तरी ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गाव खेड्यात एकमेकांचे चांगले मित्र आहेत, एकमेकाच्या सुखादुःखात राहतात, आपण प्रेमानं राहायचं. कारण सगळा समाज सध्या मराठा समाजासोबत आहे, मुस्लिम बांधव आहे, दलित बांधव आहे, लिंगायत बांधव आहे, धनगर बांधव आहे, ओबीसीतला सगळा घटक मराठ्यांसोबत आहे, बंजारा बांधवही त्यांच्याही बंजारा बांधवांच्याही आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यालाही मराठ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि नुसता पाठिंबाच नाही तर लढायचीसुद्धा तयारी. धनगर बांधवांच्या आरक्षणालाही मराठ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि एकदा पाठिंबा दिला की मराठी मागं हटत नाहीत. त्यामुळं त्या आंदोलनातही सोबत आहेत आम्ही त्यांच्या, त्यांनी जर आवाज दिला तर आणि पाठिंबासुद्धा आहे. पण आता त्याला सगळ्यांनीच सांगितलं, ते काय करतं आहे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी 10-5 जणं जमीत आहे आणि त्याचा स्वार्थ ते साधून घेणार आहे. पण त्याच्यासोबत जे नेते आहेत बसणारे ओबीसी बांधव सगळे ओबीसींचे नेते, यांनी थोडं जर आत्मपरीक्षण स्वतःचं केलं, आम्ही म्हणतो आहे म्हणून नाही, त्यांच्याच मनानं त्यांनी जर थोडं आत्मपरीक्षण केलं तर इथून पाठीमागचे त्याचा इतिहास तपासा. त्या माणसानं प्रत्येक वेळेस जातीवाद केलेला आहे, त्याला ज्यांनी मोठं केलं त्याला त्यांनी पायाखाली चिंगरिलेलं आहे. त्यामुळं पक्ष हे बघा तुम्ही, सगळे पक्ष त्यानं मोडलेले, इतका विश्वासघाती माणूस आहे तो, प्रचंड विश्वासघातकी. त्यामुळं त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या गोरगरीब ज्या जाती आहेत त्यांच्यावर अन्याय नाही होऊ द्यावा, गोरगरीब त्यांच्या
जातीच्या लोकांवर अन्याय त्यांनी होऊ देऊ नये, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, पण त्यांचा प्रश्न त्यांच्यापाशी. आमचं सांगणं काम आहे, आम्ही मराठा आरक्षण जिंकण्यासाठी, लढण्यासाठी, मिळवण्यासाठी समर्थ आहेत आणि आम्ही ते मिळवणार आहेत. फक्त आमचं सध्या शांततेत संयमानं चाललं आहे. मला वाटतं हे सरकारनं चालून द्यावं आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालू द्यावं, कारण त्यांनी ते मोठेपणा दाखवला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्याबाबतचा एकही ब्र शब्द मराठ्यांनी काढलेला नाही किंवा मीसुद्धा काढलेला नाही, की ज्याला ज्याला माणूस की जिवंत आहे, एवढ्या मोठ्या मुख्यमंत्री राहिलेला, इतक्या उच्च पदावर राहिलेला माणूस आहे, गृहमंत्री पण आहे आता, आणि हे सगळं सरकार त्यांनी घडून आणलेलं आहे. त्यामुळं आम्ही तो विषय सोडून दिला होता की हा माणसानं जे मोठे पण दाखवले आता बोलायचं नाही, पण त्यांनी जर खोड्या सुरू केल्या असल्या देवेंद्र फडणवीसनी पुन्हा, तर बघूयात पुढं आहेच आणखीन, तुम्हालाही कळन पुढं काय होत आहे. दादा, 3 महिने आंदोलन सुरू आहे आणि फडणवीस गृहमंत्री आहेत राज्याचे, या दरम्यान तुमचा कधी संपर्क झाला आहे त्यांच्याशी फोनवर? नाही नाही, 1-2 वेळेस झालेलं आहे, त्यांनीच केलेलं आहे, परंतु ते गुण ह्या आंदोलनाच्या बाबत त्याच्याबाबत 1-2 वेळेस झालेलं आहे, कारण आपण खोटं बोलत नाही त्यामुळं ना करण्याचं काही कारण बी नाही. परंतु त्यांच्यावरती जो विश्वास मराठ्यांचा पुन्हा बसायला लागला होता, पुन्हा शब्द वापरतो मी, त्यांच्यावरचा विश्वास तर 100% उडालेला आहे, पण पुन्हा बसायला लागला होता. त्यांनी आता हे कोण वरेकर का काय कोण आहे, हां ते त्याला पुढं घातले, ते कुंकडं बोलायला लागला, कारण त्या माणसाबद्दल सन्मान होता, सन्माननीय दरेकर साहेब असे शब्द वापरायचो आम्ही त्यांच्याबद्दल. मराठ्यांच्याबद्दल बोलल्यावर आम्ही कोणाचीच गय नाही करत, आणि ते लुवांडा ती एक गचपान कुठून आणून ठेवलं आहे मधीच, ते वरण भात खात आहे आमच्याची धरून, तू नीट राय, हां लोहाड्यान फेड्याने असले बोलायचं नाही मराठ्यांच्या बाबत काही पण, कारण तुला मराठ्यांनी खूप मोठं केलेलं आहे, हे विसरू नको. हो, आणि हे देवेंद्र फडणवीसच्या साहेबांच्या जवळचे लोक आहेत, हे जाणून भरून देवेंद्र फडणवीसचा मला डाव दिसायला लागला आहे. मराठ्यांनी थोडं सावध राहा, ह्याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा, कारण देवेंद्र फडणवीस 100% मराठ्यांच्याविषयी गरळ ओकायचा अंदाज दिसतो आहे. बरेचसे नेते उठायला लागलेत, कारण नेमके मराठ्यांचेच नेते मराठ्यांच्याच विरोधात घालायचं काम, आणि विशेष करून भाजपमधले मराठे ते विरोधात घालायचं काम चालू केलं आहे. ते बदनापूरचं एक आमदार त्याच्याच जवळचं आहे, रावसाहेब दानवेंचं नाव, दादांचंही नाव त्यांनीच सांगितलेलं आहे. हे असे जे एकूण महाराष्ट्रातले बोलणारे सॉरी नेते जर बघितले तर हे सगळे देवेंद्र फडणवीसच्या जवळचे. आणि आता देवेंद्र फडणवीसबद्दल जी भावना मराठ्यांची झाली होती, मला वाटतं त्यांनी या विषय सोडावा, थांबवावा, आणि गुन्ह्याबद्दलचं जे त्यांनी बोललेलं आहे ते मागं घ्यावेत. नसताना आत्ता मला खरंच काय बोलायचं नाही याच्यावरती, मी बोलणार, मी सगळं बाहेर काढणार यांच्या दोन्ही भांडे, सगळं काही सोडणार नाही यांना, हां यांना, पण यांनी जर शहाणं झालं तर बरं राहील देवेंद्र फडणवीसांनी. आणि हे वळवळ जी चालली हे मला वाटतं 8-10 नेते आहेत त्यांचे, हेच फक्त मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बोलतात, आणि त्यांनी सांगितल्याशिवाय हे बोलूच शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेब, अधिवेशन सुरू आहे, तुम्ही यांना समज देऊन सांगा, नसता मग उघड भूमिका सांगा की हे मीच घडून आणतो आहे, बघूयात मग 24 डिसेंबरला तुमच्याशी आम्ही कसे वागतो आहे, हे आजपर्यंत चांगलं वागतो आहे, नंतरचं मात्र ते सांगू मग. आता सभा होणार आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं आज तुम्ही टेंबीला जाणार आहे, क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे यांचं दर्शन घेणार आहे, काय हो अभिवादन करायला मी आधीच सांगितलं ना तुम्हाला, तिथं जाणार आहेत आणि तिथून कार्यक्रमाची सगळ्या पुन्हा सुरुवात आता निलंग्यापासूनच सुरुवात होती कार्यक्रमाची, जाणार आहे अण्णासाहेब जावळे ज्या प्रमाणे त्यांच्यामागे तरुण उभा राहिला होता त्या काळात, तसंच तरुण आज तुमच्या मागे मराठा तरुण. आता ही विचाराची लढाई खूप दिवसाची, हे मराठा आरक्षणाची लढाई आजची नाही, खूप दिवसापासून याच्यासाठी खूप बलिदान गेले. अण्णासाहेब पाटलांचं बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेलेलं आहे. अण्णासाहेब जावळे पाटलांचं गेलं आहे, वडजे पाटलांचंही गेलं आहे, विनायक मेटे साहेबांचं गेलं आहे, 150 गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं आरक्षणासाठी बलिदान दिलं. हे आम्ही मराठी म्हणून व्यर्थ नाही जाऊ देणार, आरक्षण मिळवणार. अख्खं सरकार जरी एका बाजूला झालं, पुरेचे पुरे आणि महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत पक्षातले हे जरी एकीकडे झाले तरी मराठे तुम्हाला आरक्षणच आणून दाखवतील, ही माझा ठाम विश्वास आहे. आणि सरकारला इशारा पण तुम्ही सगळे एका बाजूला मराठे आरक्षण आणणार, तुम्ही फक्त बघा पुढं होतं आहे काय. जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशाच काड्या करीत राहिले तर आणखीन पुढं काय काय होतं आहे बघा, तुमचा डाव फडणवीस साहेब उदळूनच लावणार, हां तरच मराठ्याचं सांगणं नाही तर सांगणार. प्रश्न असा आहे, मराठवाड्यातील लोकांच्या नोंदी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आहेत,
तर त्याच्याबद्दल तिथले लोक काही सहकार्य करत नाही प्रशासन? लोक सहकार्य करणार नाहीत. राज्य शासन समिती गेली, समिती काम करते, मी त्याची माहिती घेतो. समिती दोन वेळेस गेलेली आणि स्थानिकला सुद्धा पुरावेत. स्थानिकचे अधिकारी हे मात्र काम चुकारपणा करतात काही काही, त्यामुळं मुख्यमंत्र्यांना याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण मराठ्यांचा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर आहे, तेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळं ते करतील. जे जे कोणी अधिकारी जाणून बुजून सापडत नसतील ते कामापासून दूर होतील. 100% त्यांना निलंबन केल्याशिवाय जमणार नाही, नसता पुन्हा मराठ्यांचं वाटोळ होईल. त्यामुळे हे 2-3 वेळेस आम्ही सांगितलं आहे, बघूयात सरकार काय करतंय. आम्ही आमच्या आंदोलनात ठाम आहेत, मराठी आरक्षण मिळवणार आहे. कितीही वाजवा ढोल, मराठी आरक्षण मिळवणार. फक्त तुम्ही गांभीर्यानं घ्यायनात. तुम्ही गांभीर्यानं जर घेतलं तर बरं राहील. साध्या चौकाचौकात 50,000 लोकं जमायला लागले, जरा भानावर आहे. गोरगरीब मराठे हे स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून आज रस्त्यावर आहेत. सरकार खरंच सरकार म्हणून वागणार असलं, मायबाप म्हणून वागणार असलं आणि त्यांच्याकडे जर राज्याचं पालकत्व असलं तर त्यांनी हा विषय गांभीर्यानं घेतला पाहिजे. लोकं कडाक्याच्या थंडीतसुद्धा पांघरून घेऊन आजोबासुद्धा बसायला लागलेत, महिला मुलंसुद्धा बसायला लागलेत. हे लेकराला स्वतःचे आरक्षण मिळावं, ते मोठे व्हावेत म्हणून जिथं कार्यक्रम आहे तिथं नोकरदार वर्गांपासून सामान्य व्यावसायिक सगळा श्रीमंत मराठ्यांपासून गरिबांपर्यंत सगळे जमायला लागले. हे जरा गांभीर्याने घेतलं आणि त्यांच्यात जर शहाण पण थोडं शिल्लक असलं तर त्यांनी याच्यातून ओळखून घ्यावं हे आंदोलन पुढं कसं होऊ शकतं. आणि मी काहीच वाईट करत नाही, मी माझ्या गोरगरीब लेकरांना मराठ्यांच्या महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून लढतो आणि मरेपर्यंत मी लढत राहणार. अधिकारी त्या नोंदी सापडवण्यामध्ये काम चुकारपणा करतात, त्यामागे कोणा नेत्यांचा वगैरे तुम्हाला हात वाटतो का, किंवा कोणी असा आदेश दिलाय त्यांना त्यामुळे ते मुद्दा मूळपणे असं सोडून घेतात असं तुम्हाला वाटतं का? असू शकतं, 100% असू शकतं असं. कारण ते जाणून बुजून कंधारमधल्या ज्या नोंदी होत्या नाही म्हणून दिलेला हे अहवाल आणि त्यानंतर नोंदी सापडल्या, याचा अर्थ 100% अधिकारी सुद्धा जातीवाद करायला लागले. मराठ्यांच्या नोंदी असूनही नाही म्हणायला लागलेत, याच्यात 100% त्यांच्यावरती त्यांच्या नेत्याचा कोणाचा तरी जाणून बुजून दबाव आहे, त्यामुळं ते तसं करतायत. आणि त्यांच्यात जाती विष पेरलेलं आहे त्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा, तेही जाणून बुजून करायला लागलेत. याच्यात जर मुख्यमंत्री साहेबांनी या राज्याचे प्रमुख म्हणून लक्ष घातलं तर बरं होईल, नाही घातलं तर आम्ही घालणारच आहेत, पण मग आमचं लक्ष जरा वेगळं राहील. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.